नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. माझ्या मागे तुम्हाला जे क्षेत्र दिसतंय, जे मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दाखवतोय, त्याच्यामध्ये पाणी साचल्यामुळं ते पूर्ण क्षेत्र आता खराब होणार आहे. सोयाबीनच्या मुळ्या सडायला लागलेल्या आहेत, सोयाबीन पिवळी पडलेली आहे आणि काही ठिकाणी जर्मिनेशनच झालेलं नाहीये. ते तुम्ही माझ्या मागं बघताय, मी तुम्हाला ते स्क्रीनवर सुद्धा दाखवतोय. यासाठी आपण एक कॅम्पेनच राबवलेलं होतं, मी गावोगाव जाऊन लोकांना हे सांगितलेलं आहे, परंतु अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचलेला नाही. परंतु आम्ही जे सांगतो, आम्ही सांगितल्यानंतर अशा क्षेत्रामध्ये लोकांनी बेड केलेले आहेत, तुम्ही हे बघू शकता. ते बेड केल्यानंतर हे जे पाणी साचलंय आत्ता, बरोबर आहे, हे तुम्ही बघू शकता. हे जे पाणी साचलेलं तुम्हाला दिसतंय, मी आता प्रवासात होतो त्यामुळं रोडून मला हे दिसलं, मी थांबून तुम्हाला दाखवतो. हे जे पाणी साचलेलं तुम्हाला दिसतंय, हे पाणी साचलेलं जर आपल्याला निचरा करायचा असेल तर ते बेडच्या माध्यमातून होतंय. याचा मी तुम्हाला पुरावा देतो आता. चला आता इथून पुढे जातो. माझे काही शेतकरी आहेत, त्यांच्या शेतामध्ये त्यांनी ही सिस्टीम केलेली आहे, कारण की रोडच्या शेजारी शेतं जे आहेत त्या ठिकाणी पाणी खूप साचतंय. तर आता मी तुम्हाला हा पुरावा या ठिकाणी दाखवतोय की इथं पाणी साचलेलं आहे आणि हे क्षेत्र जे पूर्ण आहे हे पूर्ण वाया चाललेलं आहे. आता असंच क्षेत्र, पण त्यावरची सोयाबीन किती छान आहे हे मी तुम्हाला इथून पुढे सरळ आम्हाला त्याच रोडनं जायचंय ते तुम्हाला दाखवतो. चला तर पुढे जाऊया. तर मित्रांनो, मी आता प्रवास करत समोर आलो आहे. तुम्ही माझ्या मागं क्षेत्र दिसतंय तुम्हाला, हे बेडवर लागवड केलेली आहे. आता हे जे क्षेत्र आहे तर हे आमच्या गावाजवळच असल्या कारणानं मी याला नेहमी बघतो. तर या ठिकाणी अक्षरशः पाणी साचलेलं राहायचं. आता या नालीमधून मी चालतोय आणि वरती बेडवर सोयाबीन आहे, मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दाखवतोय. तर आता हे जे पाणी आहे याच्यामध्ये जे साचणारं पाणी होतं याचा या नालीतून निचरा होतो आणि वरी जे हे सोयाबीन तुम्हाला दिसतंय याच्या मुळ्या ह्या पाण्याच्या वरती असतात, त्याच्यामुळं ती सुरक्षित राहते. तर आपण मागच्या वर्षी याच्यावर खूप व्हिडिओ केले, यावर्षीसुद्धा उन्हाळ्यामध्ये याच्यावर व्हिडिओ केले होते आणि या माध्यमातून जवळपास त्या व्हिडिओंना लाखो व्ह्यू आलेत. लाखो व्ह्यू आल्यानंतर हजारो शेतकऱ्यांची चिबडणारी जमीन त्यांनी या माध्यमातून हे केलेली आहे. आणि आपला हाच प्रयत्न आहे की ज्या ठिकाणी पाणी साचतंय, आता तुम्हाला आधीचा व्हिडिओ मी जेव्हा व्हिडिओ सुरुवात केला तो दाखवला की त्या माणसाचं जवळपास 2-3 एकर क्षेत्र हे पाणी साचल्यामुळं पडीक राहतंय. आता मला सांगा किती त्या ठिकाणी बियाण्याचा खर्च झालाय, खताचा खर्च झालाय, उत्पादन मात्र काहीच येणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत या बारीक बारीक गोष्टी आहेत आणि आपल्याला ह्या करणं गरजेचे आहेत, ज्याच्यामुळं आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढणार आहे आणि आपला खर्चसुद्धा वाचणार आहे. किंवा तो आपला खर्च, आता त्या व्यक्तीचा आपण जे बघितलं, जे सध्या मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, त्यांचा खर्च वाया जाणार आहे. म्हणून ज्या ठिकाणी पाणी साचतंय त्या ठिकाणी बेड करा. आता हे जे आपण बघतोय की या स्क्रीनवर, आता या माणसानं चूक काय केलेली आहे की यांनी 2 झाडाच्या मधलं अंतर त्या ठिकाणी 5 ते 6 इंच घेतलंय, परंतु एका ठिकाणी त्यांनी 5-5, 6-6 बिया लावल्यात आणि सगळ्याच उगून आल्यात, त्याच्यामुळे ते दाटणार आहे. तर म्हणून तुम्हाला 5 ते 6 इंचाचं अंतर जर ठेवायचं असेल तर एका ठिकाणी 2 किंवा 1 बी टाकावं लागेल. 9 इंचाचं अंतर ठेवलं तर तुम्ही त्या ठिकाणी 3 बिया एका ठिकाणी टाकू शकता. आता याच्यामध्ये यांनी काय केलेलं आहे, परत जवळपास 3-3.5 फुटाचा बेड आहे हा तुम्हाला इथून तिथून दिसतोय. तर याच्यावर यांनी मधात तूर लावलेली आहे. आता हे दाटू शकतं भविष्यामध्ये, कारण की सोयाबीनच्या शेंगा आल्यानंतर यांनी इकडे दाखव, एकदा हे दाखव, हे बघा यांनी या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 तुरीचे झाड टाकलेले आहेत. या ठिकाणी 3-3 आहेत हे अंतर व्यवस्थित, पण काही काही ठिकाणी खूप दाट झालेलं आहे. तर बेडवर करत असताना ही पण आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. 2 ओळीतलं मधातलं अंतर, 2 झाडाच्या मधातलं अंतर. आणि सर्वात महत्त्वाचा जो हेतू आहे माझा, की मी त्या ठिकाणी उभा आहे, आता कितीतरी पाऊस पडला, आता सध्या पावसाचा खंड आहे त्यामुळे हे वावर चिबडलं नाही, याच्यामध्ये पाणी साचलं नाही, परंतु किती जरी पावसाचा खंड असला तरी सुद्धा याच्यामध्ये खाली पाणी वाहत राहतं आणि वरतून जे बेड सुरक्षित राहतात आणि तुमच्या सोयाबीनच्या मुळ्या सुद्धा सुरक्षित राहतात. सांगायचं एवढंच आहे की आपण खर्च करून आपलं उत्पादन आपण घेत नाही, तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साचतंय त्या ठिकाणी बेड करा. मायबापांनो, त्या ठिकाणी बेड करा. आता मला जाता जाता दोन तुम्हाला एक आपण जिथून निघालो त्या ठिकाणी मी तुम्हाला ते वाया गेलेलं शेत दाखवलं आणि इथं जे वाया जाणारं शेत या शेतकऱ्यानं बेडच्या माध्यमातून वाचवलंय हे बी मी तुम्हाला दाखवलंय. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या बेडविषयी डिटेल जर माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी बाकीच्या व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत, तिथं जा आणि त्यावरून ते बघा. धन्यवाद.